मी तुम्हाला याच्यासाठी पुरावा दाखवला की कारण चौथा आपल्या लोकशाहीतले तुम्ही चौथा स्तंभ आहे. निवडणूक आहे, परवा निवडणूक जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला पारदर्शक निवडणूक पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे असं निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये भाजपला माहित आहे की आम्ही हरतोय, भाजपच्या सोबतच्या पार्ट्यांना वाटतं की आम्ही हरतोय आणि म्हणून हा रडीचा डाव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये करण्याचं पाप हे लोक करतात आहे. अरे दम असेल ना तुम्हाला, आमोरसमोर लढा ना. हे रडीचा डाव करून तुम्ही जे जिंकण्याचा प्रयत्न करताय, महाराष्ट्र माफ करणार नाही या भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना. आणि या पद्धतीनं जर तुम्ही वागत असाल तर मी या निमित्तानं चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की आजपासून आपल्या सगळ्या वोटर लिस्टला आपण तपासा आणि जिथं जिथं जे अधिकारी यांच्या या षडयंत्रामध्ये सामील झाले असतील त्या सगळ्यांना त्याची जागा दाखवायचं काम महाराष्ट्रातली जनतेने करावं हे आव्हान सुद्धा मी या ठिकाणी करतो आहे. हारण्याच्या भीतीमुळे हे पाप आता भाजप आणि महायुतीचं सरकार करताना आपण पाहतोय. त्याच्याही पलीकडे यांनी महाराष्ट्रामध्ये योजना दूताच्या नावाने 50,000 रुपये त्या एका व्यक्तीला देऊन महाराष्ट्रामध्ये सरकारच्या योजना प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचं काम, ते कोणाचे लोक तर ते आरएसएसचे भाजपचे लोक, त्यांना शासकीय दूत तयार केले. जनतेच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत आहे त्या पैशातून त्याची उधळपट्टी केली जाते. निवडणूक आयोगाला आम्ही आज ती मागणी करणार आहोत की तातडीनं हे जे योजना दूत नावाचे बोगस लोक या महायुतीच्या बोगस कामाची माहिती देण्यापेक्षा त्याने किती चांगलं काम केलं हे सांगण्यासाठी जे फिरत असतील तर निवडणूक आयोगाने तातडीनं या योजना दूतांची मान्यता रद्द करून महाराष्ट्राच्या लोकशाहीला वाचवलं पाहिजे ही मागणी आणि राज्याच्या तिजोरीला वाचवलं पाहिजे ही मागणी आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे फॉर्म 7 अर्जामध्ये, कारण की हा जो फॉर्म 7 जो असतो त्या माध्यमातून खोट्या ऑनलाईन अर्ज केले जातात हे आपल्याला उघडकीस आलेलं आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस विचाराचे, उद्धव साहेब ठाकरेंच्या विचाराचे, शरद पवार साहेबांच्या विचाराचे हे मतं कमी करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. ते तातडीनं निवडणूक आयोगाने लक्ष घालावं या पद्धतीची विनंती आम्ही आज जे सीओ इथं बसतात निवडणूक आयोगाचे ते चोकलिंगमजी त्यांना आता आम्ही 1:30 वाजता भेटणार आहोत आणि विद्यमान आपण या ठिकाणी या निवडणुकीची हेराफेरी करण्याचा जो लज्जास्पद प्रयत्न केला जातो आहे त्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या षडयंत्राच्या माग देवेंद्र फडणवीसच आहे, एकनाथ शिंदे आहे. ते असं आहे की हा मी आता जे उघडकीस प्रकरण आलेलं आहे हे चिखली मतदारसंघातलं उदाहरण आहे. या चिखली मतदारसंघामध्ये गेल्या 10 दिवसात जवळपास 2,600 पेक्षा जास्त फॉर्म 7 अर्ज दाखल केले आहे. म्हणजे हा 7 नंबरचा अर्ज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं नाव वोटर लोकांचं नाव आपोआप कमी केलं जातं आणि ते ऑनलाईन खोट्या सही करून ह्या टाकल्या जातात या पद्धतीचं आलेलं आहे. तिथल्या उमेदवार कोण आहेत भाजपच्या आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मला त्यांचं नाव घेण्याचं कारण नाही. पण ह्या सगळ्या षडयंत्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे याच्यामध्ये सामील आहेत आणि यांना हरण्याच्या भीतीपोटी हे पाप ते करतात आहेत. एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आजच्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत आम्ही त्यांना सांगण्यासाठी आज जाणार आहोत, त्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत. 1:30 वाजता आम्ही भेटणार आहोत.